कोल्हापूर जवळील फुलेवाडी रिंगरोडवर नृसिंह कॉलनी स्वामी विवेकानंद कॉलनी गंगाई लॉन या ठिकाणी जवळपास दोनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत मात्र या कॉलनीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली कित्येक महिने प्रलंबित आहे याबाबत नागरिकांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये महापालिका प्रशासनाला निवेदन दिलं त्यानंतर एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धरणं आंदोलन केलं यावेळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असं लेखीपत्र महापालिका प्रशासनानं दिलं होतं मात्र प्रशासनानं या आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही त्यामुळे याच्या निषेधार्थ सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं निवेदन अपर या ठिकाणच्या रहिवाशांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिलं शिष्टमंडळात समाजवादी पार्टीचे शिवाजीराव परुळेकर शंकर दाभाडे भगवान देशमुख विजय काळजवडेकर शिवाजी उदाळे अतुल पोतदार बळवंत पाटील विठ्ठल लांबोरे यांचा समावेश होता